हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल इन गायत्री जाट। फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझे पुढचे व्हिडिओज बघू शकता। सो गाईज, विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड। तर फ्रेंड्स, इथे मी खूप सिंपल एक पिकॉकचं स्केच रेडी केलं आणि मग त्यावर मी ॲज युजुअल जेसो अप्लाय केलं, जे मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं आहे की मी कुठलंही माझे कलर पोर्शन स्टार्ट करण्याच्या आधी मी माझ्या कॅनव्हास बोर्डवर किंवा MDFवर जेसो अप्लाय करते। कारण की ते एक प्राईम टेक्स्चर क्रिएट करतं माझ्या पेंटिंगमध्ये, म्हणून मी जेसो अप्लाय करते। आता मी इथे फेविक्रिलचा मोल्डेड क्ले घेतला आणि पूर्ण जो माझा स्केच होता त्यावर मी क्ले अप्लाय केला। तुम्हाला जर मोल्डेड क्लेबद्दल काही माहिती हवी असेल फ्रेंड्स, तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघू शकता, त्यात मी डीपमध्ये सांगितलेलं आहे की क्ले आपण कसा यूज करू शकतो। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि आता आपण पूर्ण आपलं कलरिंग पोर्शन कम्प्लीट करूया। हे बघा फ्रेंड्स, आता आपले ॲक्रॅलिक कलर्स करून झालेले आहेत। आता इथे मी मिरर स्ट्रिक करणार आहे। इथं वेगवेगळ्या सेक्शनला मी वेगवेगळे मिरर स्टिक केले फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जसं तुम्हाला आवडतील तसे करू शकता। इथं मी काही रँडम ट्रँगल्स स्टिक केले आहे फ्रेंड्स, त्यांचा काही सिक्वेन्स नाही आहे, कारण की ते रँडमलीच ह्या पोर्शनमध्ये चांगले वाटतील, म्हणून इथं मी रँडम स्टिक केले आहे। तर कसा वाटला फ्रेंड्स तुम्हाला हा पिकॉकचा लिप्पन आर्टवर्क? फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।